भारतीय जनता पक्षाने कर्नाटकमध्ये जे ऑपरेशन लोटस राबवलं त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता कारवाया सुरू केलेल्या आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये परत सत्तेमध्ये येण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हे सगळे डाव टाकण्याला सुरुवात केलेली आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितलं की त्यांनाही 50 कोटीची ऑफर दिली गेली होती आणि त्याच पद्धतीने हिरामण कोसकरांनाही फोन केला गेला, परंतु हिरामण कोसकर हे काँग्रेसच्या संपर्कात काँग्रेसच्या बोटामध्ये सुरक्षित आहेत आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्रित आहेत आणि आम्ही एकत्रित राहणार आहोत. मला खात्री आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कुठलाही आमदार कुठल्याही लालसेला बळी पडणार नाही आणि कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाही.